नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मिरचीवरती जी बोकड्या रोग असतो आणि मिरचीवर सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हटलं तर बोकड्या चुरड्या मुरड्या पानं चुरगाळत्यात याचाच जास्त प्रादुर्भाव असतो पण मित्रांनो बरीच शेतकरी आपली वेगवेगळ्या -वेग -वे प्रकारे औषधाची फवारणी करतात मी देखील आज माझी ही संपूर्ण अर्धा एकर मिरची आहे मी देखील वेगवेगळ्या औषधाची फवारणी केली आहे पण मला एक आज वेगळ्याच औषधाचा रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटला आहे आपण बघतो हो मित्रांनो जर आपण कृषी केंद्रामध्ये जर औषध आणाय गेलो तर एक यक एका बोटलची जवळजवळ पाचशे पाचशे सहाशे 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 रुपये किंमत आहे मग अशा वेळी आपण बोकड्या रोग पडल्यावर हो, आपल्या पिकावर ते आपण काही करून खर्च करतो आणि आपण त्या औषधाची फवारणी करत असतो शेतकरी मित्रांनो हो, खरंच बरं का आपण जर लक्ष देऊन चांगल्या प्रकारे जर नियोजन करून व्यवस्थित त्याला काय पाहिजेत कुठल्या औषधाची फवारणी करावी लागेल आपलं कमी खर्चामध्ये कसा आपला जी पिकावरचा जी रोग आहे हा रोग नष्ट होईल ही सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे कमी खर्चामध्ये आम्ही आज कमी खर्चामध्येच एक फवारणी केली होती आणि ती फवारणी आपण देशी दारूची केली होती आणि त्याचा मी आज, आज आवर्जून आपल्या शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवणार आहे खरंच बरं का शेतकरी मित्रांनो जे आपण देशी दारू फवारतोय अगदी शंभर रुपयाला बाटली आणली आणि त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटलेला आहे आपल्याला आणि तो मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार तर आहे अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांनी जर आपलं खर्चाचं जर बजेट बघायला गेलं तर आपण व्यवस्थित अशी जर देशी दारू जरी मिरचीवर फवारणी केली तर नक्की फरक पडतो आणि सगळ्यात महत्वाचं पण औषधाची फवारणी करू पिकावरती ही सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेस आपल्या झाडावरती अटॅक केलेलं आहे बोकड्या रोगाने लगेच बघणं गरजेचं आहे ज्याच प्रमाणामध्ये झालं तर तुम्ही काही फवारा ह्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणारच नाही कारण एकदा का जर झाडं आपलं हिंगे आलं आणि मग पुन्हा आवृत देखील नाही कारण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं देखील आपलं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि झाडाला सगळ्यात जे आपल्या बेडमध्ये आपण बेसळ डोस टाकतो काही शेतकरी अठरा सेहेचाळीस टाकतात काही शेतकरी शेणखत भरतात ह्याचा दमदार खाताचा लय गरज आहे कारण खालून जर ताकद भेटली झाडाला तर वर देखील झाड चांगल्या प्रकारे निवडलं जातं मग आपण फवारणी करतो फवारणी करत असताना त्याचा रिझल्ट देखील खूप भेटणं गरजेचं आहे तसंच आपल्याला आज आम्ही देशी दारूची फवारणी केली ते ना आपल्याला शंभर टक्के देशी दारूचा रिझल्ट आहे फक्त जास्त झाल्यावरती मित्रांनो दारू देखील काय करू शकत नाही त्याच्यामुळे ज्या वेळेस आपल्या झाडावरती आटोक्याचा रोग आहे बोकड्या तोपर्यंतच आपण याची फवारणी करणं गरजेचं आहे मी प्रत्यक्ष तुम्हाला तुम्हा आज झाडं दाखवतो माझी पार चुरगुळून झाडं गेलेली होती वरचे शेंडे जे आहेत हे शेंडे देखील असे जागेवर थांबले होते आणि शेंडा थांबला की आपल्या झाडाची उंची थांबती पण आज शेंडा देखील चांगल्या प्रकारे चालायला लागलेला आहे आणि आपण सगळ्यात महत्वाचं आपण काय करायचं फवारणी तर करतो पण खान्नं जी खतं ड्रीपमधनं सोडायची आहे ती कंटिन्यू सोडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे खान्नस देखील झाडाला ग्रीप भेटणं गरजेचं आहे आणि वरून देखील फवारणी झाली की त्याचं झाड आपलं ती संपूर्ण झाड निवळत असतं आज तुम्ही बघा आता प्रत्यक्ष मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो ही मिरचीचं झाड आहे मित्रांनो ही संपूर्ण जवळजवळ असं चुरडून मुरडून असं पानं वाकडी झाली होती आज आपल्याला देशी दारूचा खरंच रिझल्ट भेटलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे शंभर रुपयामध्ये भेटलेला आहे आणि आता मिरची निवळलेली देखील आहे तुम्ही बघू शकता आता ही जी पा नवट आहे नवट फुटत आहे आणि पानं देखील आपली चांगल्या प्रकारे झाली आहेत ज्यावेळेस आपल्याला रिझल्ट भेटतो त्यावेळेस आपण खरंच आपल्याला रिझल्ट भेटल्यावरती आपण आपल्या शेतकऱ्याला आवर्जून सांगत असतो कारण आपल्याला ह्या देशी दारूचा रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटलेला आहे अजून मी तुम्हाला प्रत्यक्ष झाडं दाखवतो की जास्त जाम झालेली झाडं होती पण आज ती झाडं संपूर्ण निवाळलेली आहे तर तुम्ही देखील बघू शकता आता आम्ही पूर्ण जवळजवळ ह्याच्यावरती जास्त रोग पडलेला होता पण आज ह्याला नवट फुटायला लागलेली आहे आणि ही जी ह्याची जी पानं आहेत ही पानं देखील चांगल्या प्रकारे व्हायला लागलेली आहेत त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने देशी दारूची जरी फवारणी केली तर आपल्याला चांगला रिझल्ट आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मिरची जी लागवड केली आहे त्यांनी देखील आपल्या शेतीमध्ये दे मिरचीवरती आपण देखील अशा प्रकारे कमी खर्चामध्ये कमी आटोक्यात रोग असेल तर आपण लवकर फवारणी करावी देशी दारूची तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद